दिवस होता 25 मे 1928। त्यावेळेस पुणे रेल्वे स्टेशनहून भांबुर्ड्याकडे, म्हणजे आता जे शिवाजीनगर आहे, तिथं जाणारा जो रेल्वेचा सगळा ट्रॅक होता, त्या ट्रॅकवर एक मृतदेह सापडला। तो 32 वर्षांच्या एका तरुणाचा होता। तो बघायला एकदम गर्दी आली, लोकांनी पाहिलं आणि फार कमी वेळ लागला की तो मृतदेह कोणाचा आहे हे ओळखण्याची। तो मृतदेह होता लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या मुलाचा, श्रीधर टिळकांचा। आणि टिळकांच्या मुलांनी आत्महत्या केली ही बातमी बघता बघता पुण्यामध्ये सगळीकडे पसरली। लोकमान्यांचं नाव, भारतीय राजकारणातलं त्यांचं स्थान, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून त्यांची असलेली ओळख ही तर भारतभर होतीच, पण त्यासोबतच श्रीधरपंत टिळक यांचंसुद्धा नाव राजकारणामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये हळूहळू होऊ लागलं होतं। त्यामुळे बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली। गायकवाडवाडा, जिथं टिळक कुटुंबाचं वास्तव्य होतं, तिथं त्यांचा मृतदेह नेण्यात आला। आणि मग प्रश्न सगळ्यांना हा पडला की श्रीधर टिळकांनी आत्महत्या का केली असावी। लोकमान्यांचा 1920 मृत्यू होऊन 8 वर्ष लोटली होती, आणि एवढ्या छोट्याशा काळामध्ये त्यांच्या मुलाला हे पाऊल, एकदम टोकाचं पाऊल का उचलावं लागलं? या प्रश्नाची उत्तरं कदाचित 3 पत्रांमध्ये मिळू शकतील। ही 3 पत्रं आत्महत्येचा निर्णय घेतल्यानंतर आणि प्रत्यक्ष ती कृती करण्याअगोदर जी श्रीधरपंतांनी लिहिली होती आणि पाठवली पण होती, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मनातलं थोडंफार लिहिलं होतं। एक पत्र त्यांनी पाठवलं होतं पुण्याच्या त्यावेळेच्या जिल्हाधिकाऱ्यांना, दुसरं पत्र त्यांनी पाठवलं होतं ते म्हणजे विविध वृत्त नावाच्या त्यावेळेच्या एका सगळीकडे जाणाऱ्या मासिकासाठी, आणि तिसरं पत्र त्यांनी लिहिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना। डॉक्टर आंबेडकर आणि श्रीधर टिळक यांचं एक मैत्र होतं, त्यांचं एक नातं होतं। वास्तविक लोकमान्य टिळकांचं राजकारण आणि त्यांच्या सामाजिक धारणा याच्यावर सातत्यानं टीका करणारे डॉक्टर आंबेडकर, त्यांच्या मुलाशी मात्र त्यांचा संबंध होता। या पत्रांमधनं कदाचित कारण मिळू शकतं की श्रीधर फडक्यांना लोकमान्य गेल्यानंतर अवघ्या काही वर्षांमध्ये एवढं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं। जे त्यांनी विविध वृत्त मासिकाच्या संपादकांना पत्र लिहिलं होतं ते दुसऱ्याच दिवशी त्यांच्या हातामध्ये पडलं। तोपर्यंत श्रीधरपंतांचा मृत्यू झालेला होता, पण विविध वृत्तानं पुढच्याच अंकामध्ये ते पत्र छापलं सुद्धा। त्यात त्यांनी काय लिहिलं होतं हे पाहूयात। शिवराळ प्रकाशनाची प्रतिक्रिया ही गोष्ट येत्या विविध वृत्ताच्या अंकात छापून येईलच, तथापि ती पुन्हा विविध ज्ञान विस्तारातही प्रसिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे। ही माझी अखेरची इच्छा आपण पूर्ण करालच, कारण आपला माझ्यावर फारच लोभ होता, इतका की त्यातून उतराई होणं या जन्मी तरी मला शक्य नाही। या प्रसंगी अधिक काही लिहवत नाही। मित्रमंडळींना नमस्कार कळवावा, कळावे ही विनंती, आपला श्री ब टिळक। दुसरं पत्र त्यांनी लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना। नंतर श्रीधर टिळकांच्या मृत्यूनंतर विविध वृत्त आणि दुनिया या मासिकांनी त्यांच्यावर विशेषांक काढला होता। त्यातल्या विविध वृत्तामध्ये बाबासाहेबांनीच श्रीधर टिळकांवर एक लेख सुद्धा लिहिला। त्या लेखामध्ये ते त्यांना ही बातमी कशी समजली, ते पत्र काय होतं याबद्दल लिहितात। बाबासाहेबांनी त्यावेळेस असं म्हटलं की ज्यावेळेस ही घटना घडली आत्महत्येची, त्यावेळेस ते इथं नव्हते, ते जळगावला एका सभेसाठी गेले होते। 26 तारखेला ती सभा होती आणि ती झाल्यानंतर त्याच वेळेस त्यांना ही बातमी कळाली आणि त्यांना धक्का बसला होता। ते त्याच विचारामध्ये परत दादरला त्यांच्या घरी आले आणि जेव्हा घरी आले तेव्हा समोर पत्र आणि टाईम्सचा अंक त्यांना समोर ठेवलेला पाहायला मिळाला। त्याने ते पत्र उघडलं आणि ते वाचलं। त्या पत्रामध्ये ते शेवटचं श्रीधर टिळकांनी बाबासाहेबांना लिहिलेलं आहे, त्यात या दोघांमध्ये कसा ऋणानुबंध होता आणि विशेषतः अस्पृश्यता निवारणाबद्दल जे बाबासाहेब काम करत होते त्याबद्दल श्रीधर टिळकांना किती जिव्हाळा होता हे त्या पत्रामध्ये दिसतं। बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेल्या शेवटच्या पत्रात श्रीधरपंत म्हणतात, हे पत्र आपल्या हाती पडण्यापूर्वीच बहुधा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपल्या कानी पडेल। आपल्या समाज समता संघाचं अंगीकृत कार्य नेटानं पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित आणि समाज सुधारणावादी तरुणांचं लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणं आवश्यक आहे। आपण या कामी अहर्निश झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो, पण आपल्या प्रयत्नास परमेश्वर यश देईल अशी खात्री वाटते। महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या 5 वर्षात सुटेल। माझ्या बहिष्कृत बांधवांची गारहाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणाविंद सादर करण्यासाठी मी पुढे जातोय। तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा, कळावे, लोभ असावा ही विनंती, आपला श्रीधर बळवंत टिळक। आणि तिसरं शेवटचं पत्र श्रीधरपंतांनी लिहिलं ते त्यावेळेस पुण्याचे जे जिल्हाधिकारी होते प्रधान नावाचे त्यांना लिहिलं। आणि या पत्रामध्ये आपल्याला कळतं की नेमकं कारण त्यांच्या या उद्विग्नतेचं, रागाचं, निराशेचं आणि पर्यायानं आत्महत्येचं काय होतं। अगोदरच्या दोन्ही पत्रांमध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे हे स्पष्ट होतं, त्याच्या अगोदर त्यांना काही लिहायचं होतं, पण आता हे का केलं हे जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये श्रीधरपंत लिहितात। श्रीधरपंत लिहितात, मला असं नेहमी वाटे की माझा जन्म देशाची, माझ्या समाजाची, माझ्या भाषेची सेवा करण्याकरता आहे। माझ्या माता पितरांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती। माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचं असहाय्य खेळणं बनण्याकरता नव्हता। एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझं जीवित कार्य पूरं करण्याकरता माझा पुनर्जन्म होवो
अशी मी आशा बाळगतो. यातला हा जो शब्द आहे वकील आणि कायद्यांची कोर्टे, याच्यामध्ये नेमकं कारण आहे सिद्धरपंतांनी आत्महत्येचं पाऊल का उचललं याचा. आणि त्याचा संबंध केसरी या लोकमान्य टिळकांच्या वृत्तपत्राचा जो वारसा हक्क होता, त्याचा जो वाद चाललेला होता, त्या वादावरनं जे सगळं कायदेशीर सगळी लढाई चालली होती, त्याचा जो मनस्ताप झाला, त्याचा परिणाम शेवटी त्यांच्या आत्महत्येमध्ये झाला. त्यामुळं हे नेमकं कारण काय होतं आणि केसरीचा वाद काय होता हे पण थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागेल. केसरीचा वारसा कोणाकडे, हा सगळा वाद जो आहे तो टिळकांच्या निधनानंतर म्हणजे 1920 टिळक गेले आणि त्यांना सांगता 1924 हा सुरू झाला असं दिसतं. टिळकांचे जावई होते केतकर, ते वकीलसुद्धा होते आणि त्यांनी टिळकांचं जे मृत्यूपत्र दाखवलं त्यानुसार कारवाई केली गेली. आणि त्या मृत्यूपत्रात असं म्हटलं गेलं होतं की टिळकांचे जे दोन्ही पुत्र आहेत त्यांना केसरी किंवा मराठा या ट्रस्टवर घेता येणार नाही आणि त्यानुसार पुढची कारवाई केली गेली. आणि मग त्यानंतर एक महत्त्वाचं नाव येतं या सगळ्या प्रकरणामध्ये, ते म्हणजे धोंडोपंत विद्वांस. ते टिळकांचे भाचेच होते आणि ते व्यवस्थापक झाले केसरीचे, तर नचिकेळकर हे संपादक झाले. धोंडोपंत विद्वांस हे टिळकांचे जवळचे मानले जायचे आणि टिळकांचा सगळ्या राजकारणाचा व्याप मोठा होता. परत ते यांना अनेकदा तुरुंगवारीसुद्धा घडली. त्या या सगळ्या काळामध्ये देशभर महाराष्ट्रभर त्यांचं फिरणं सुरू असताना, तुरुंगात जाणं असताना, त्यांनी विद्वांस यांच्याकडे सगळी त्यांच्या घराची जबाबदारी दिलेली होती. मग आर्थिक गोष्टी असेल किंवा बाकी घरासाठी लागणाऱ्या सगळ्या गरजा ज्या असतील त्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली होती. त्यामुळं त्यावेळेस टिळक म्हणजे श्रीधरपंत आणि त्यांचे भाऊ राम हे जेवढे लहानाचे मोठे होत होते त्यावेळेस त्यांना सगळ्या अडीअडचणीला, प्रत्येक गोष्टीला मागायला विद्वांस यांच्याकडे जावं लागायचं, कारण जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यामुळे एक राग त्यांच्या मनामध्ये होता. आणि ज्यावेळेस नंतर टिळक गेले, त्यांचे सगळे दुखवड्याचे दिवस सरले आणि त्यानंतर घरामध्ये थोडासा कलह झाला आणि त्यानंतर विद्वांस आणि त्यांचे जे कुटुंबीय जे गायकवाडवाड्यात असायचे आणि तिथंच केसरी आणि मराठाचा छापखानासुद्धा होता, त्यांना त्यांनी घरातून अक्षरशः बाहेर काढलं आणि तिथून या दोघांमध्ये एक ठिणगी पडली, कलह तयार सुरू झाला. पण केसरी आणि मराठीची जबाबदारी तर विद्वांस यांच्याकडेच होती. या वादामध्ये सुद्धा पुढचा जो सगळा कोर्टापर्यंत गेलेला सगळा प्रकार आहे त्याची मुळं तिथं आहेत. श्रीधरपंत असतील किंवा त्यांचे बंधू राम असतील, हे जसं विविध समाजाच्या भागांमध्ये विशेषतः पुरोगामी वर्तुळांमध्ये वावरू लागले, तसं तसं त्यांना ही शंका यायला लागली की ज्या मृत्यूपत्राच्या आधारे त्यांचा केसरी किंवा मराठाच्या ट्रस्टमधला हक्क डावलला गेला आहे त्याच्यावर त्यांना शंका येऊ लागली. म्हणजे या तिथंच कारखाना होता, म्हणजे विद्वांस आणि नचिकेळकर हे गायकवाडवाड्यामध्ये यायचे आणि मग त्या साध्या संचालक मंडळावर सुद्धा यांना घेतलं गेलं नव्हतं, टिळकाच्या दोन्ही पुत्रांना. आणि त्यातून वाद सुरू झाला. अनंत देशमुख ज्यांनी श्रीधरपंतांवर पुस्तकही लिहिलं आहे त्यांनी असं म्हटलं गेलं होतं या मृत्यूपत्रामध्ये टिळकांनी नेमकं काय म्हटलं होतं, तर माझ्या पुत्रांना लायक नसल्यास घेऊ नये. पण मग ते कसोटी लावली गेली का की सरळ त्यांच्या हातातून केसरी आणि मराठा घेतला गेला, अशा प्रकारचा वाद जो आहे तो तयार झाला होता जो पुढे कोर्टापर्यंत जाऊन पोहोचला. पण दुसरीकडे केसरीच्या ट्रस्टींनीही सिद्धरपंतांचे भाऊ रामभाऊ यांच्यासोबत काही प्रकारचे वाद त्यांचे झाल्यामुळं त्यांनी कोर्टात धाव घेतली होती की यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे ती एक आणखी कोर्ट कचेरी सुरू झाली. अगोदरच्या या केस तर होतीच जी मालकी हक्कावरून चालली होती. या सगळ्या कोर्टाच्या सगळ्या फेऱ्यांमधनं एका प्रकारची उद्विग्नता निराशा सिद्धरपंतांच्या वाट्याला आली आणि ते निराश होत 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 अखेरीस त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे ते एकदम टोकाच्या निर्णयाकडे गेले. सिद्धरपंत टिळक वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी गेले. त्यांचा शेवट हा असा झाला, आत्महत्येनं झाला. पण तरीसुद्धा तोपर्यंत बऱ्याचशा समाजसुधारणामध्ये पुरोगामी अशा वर्तुळामध्ये त्यांची उठभस सुरू झाली होती. त्यांचे बरेचसे विचार हे त्यांचे वडील लोकमान्य टिळक यांच्यापेक्षा वेगळे होते, पण ते जाहीरपणानं बोलायलासुद्धा कधी कचरले नाहीत. त्यांनी नंतर समाज समता संघसुद्धा स्थापन केला होता, अस्पृश्यता निवारणासाठी काम करावं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी नंतर गायकवाडवाड्यामध्ये एक अस्पृश्यांचं त्या काळातल्या समाजाचं भोजन घालूनसुद्धा एक मोठा कार्यक्रम पण केला होता. विविध कार्यक्रमसुद्धा त्यांनी केलेले होते. त्यांचे प्रबोधनकार ठाकरे, त्यानंतर केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी वारंवार संबंध होता, पत्रव्यवहार होता आणि या सगळ्यांनी नंतर त्यांच्याविषयी विपुल लिहिलंसुद्धा. मामा वरेरकरांनी सिद्धरपंतांवर नंतर एक विशेषांक काढला होता, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा त्यांच्याविषयी लेख लिहिला. त्यात बाबासाहेब आंबेडकर सिद्धरपंतांच्या आणि केसरीवर असलेल्या त्यांच्या हक्काबद्दलसुद्धा लिहितात. बाबासाहेब आंबेडकर मामा वरेरकरांच्या दुनिया साप्ताहिकानं काढलेल्या टिळक अंकामध्ये लिहितात, माझ्या मते श्रीधरपंतांना केसरीत जागा मिळाली असती तर तो घोर प्रसंग आलाच नसता. केसरी पत्रात आपणास जागा मिळावी ही त्यांची एक मोठी महत्वाकांक्षा होती. टिळकांच्या मरणानंतर ज्यांच्या हाती केसरी गेला त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकाराची फेड या दृष्टीनं केसरीच्या चालकात जागा द्यावयास पाहिजे होती. परंतु टिळकांचा मुलगा म्हणून नव्हे तर भारदस्त लेखक या दृष्टीनं केसरीच्या संपादक वर्गात श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता. तेव्हा अशा प्रकारे टिळकांच्या या पुत्राची कथा अशा अवेळी पुण्यामध्ये संपली होती.